नमस्कार सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने गाजर हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल की हा कसा बनवला आहे. मी इथे 1 किलो गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आपल्याला हा चॉप करून घ्यायचा आहे. खूप बारीक चॉप करायचा आहे कारण आपलं गाजर खूप छान शिजलं पाहिजे, म्हणून आपल्याला हे गाजर बारीक चॉप करायचं आहे. तसेच दुसरीकडे मी एक पॅन ठेवलेला आहे, त्या पॅनमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे. या तुपामध्ये हे गाजर आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि 1-10 ते 15 मिनटं हे गाजर आपल्याला छान असं तुपामध्ये तळून घ्यायचं आहे. खूप छान असं फ्राय करायचं आहे. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे आणि हे आपलं 10-15 मिनटं झाल्यानंतर अशा प्रकारे त्याचा कलर चेंज होतो, तुम्ही पाहू शकताय. आणि मग याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकायची आहे. तुम्हाला जसं गोडीला आवडतं त्या प्रकारे तुम्ही साखर टाकून घ्यायची आहे. हे पुन्हा फ्राय करायचं आहे आणि मग याला पाणी सुटतं. मग ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण ठेवल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा 10 मिनटं वाट पाहिजे आहे हे शिजण्याची. तुम्ही पाहू शकताय छान पद्धतीने हे शिजलेलं आहे आणि शिजल्यानंतर आपण आता हे चेक करून घ्यायचं आहे की हे व्यवस्थित शिजलं आहे की नाही. आपलं गाजर खूप छान आता शिजलेलं आहे. आता आपण याला स्नॅश करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे काहीही असेल त्याने तुम्ही स्नॅश करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला पॅनमध्येच गाजर स्नॅश करायचं आहे आणि खाली आपल्याला गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला हाताला चटके नाही बसणार याची काळजी घ्या. अशा पद्धतीने जर तुम्ही गाजर हलवा केलात तर मी तुम्हाला खरंच सांगते की खूप अप्रतिम तुमचा हलवा बनणार आहे. स्नॅश झाल्यानंतर पुन्हा हे आपल्याला 5 मिनटं हलवून त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत. तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही तीही टाकू शकता, त्याने सुद्धा खूप छान चव येते. हलवा करताना त्याला खूप छान पद्धतीने मेहनत करावी लागते तेव्हा तो खूप छान बनतो, याच्यामध्ये काही शंकाच नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही बनवून पहा, तुम्ही नक्की सारखं बनवून खाणार ही माझी तुम्हाला गॅरंटी आहे. आता तुम्ही पाहू शकता किती छान याचा कलर चेंज झालेला आहे. याच्यामध्ये आपल्याला आता मावा टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला किती आवडतो त्या प्रकारे तुम्ही टाकून घेऊ शकताय. मावा आपल्याला डायरेक्टलीच असा टाकायचा आहे कारण असा टाकल्यानंतर माव्याबरोबर पुन्हा आपलं हलवा छान प्रकारे मिक्स होतो. तुम्ही याची चव कधीच विसरणार नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगत आहे, म्हणून अशा प्रकारे करून नक्की पहा, तुम्हाला खरंच आवडेल. खूप छान होतो, मी तुम्हाला सांगू शकत नाही की किती छान होतो ते. आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत आणि ड्रायफ्रुट्स आपल्याला पहिले तळून नाही घ्यायचे, ह्याच्यामध्येच टाकून आपल्याला फ्राय करायचे आहे. त्याच्याने खूप छान चव येते, म्हणजे आपले ड्रायफ्रुट्स हे क्रंची नाही लागत, म्हणजे मध्यम मीडियम लागतात, म्हणून आपल्याला आधी तळून नाही घ्यायचे. आपला हलवा आता पूर्णपणे तयार झालेला आहे. त्याचा कलरही खूप छान आहे झालेला, तुम्ही पाहू शकताय. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटणार आहोत अशाच एका नवीन रेसिपीसोबत.